नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला टिफिनसाठी झणझणीत अशी दोडक्याची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी एक दोडका घेतलाय बघा। दोडका कसा कवळा घ्यायचा। आता आपण हे जे काय करू, असे शिरा काढून घ्यायच्या बघा। दोडक्याच्या बघा पूर्ण शिरा काढून घेतलेले आहेत। हे जी सुद्धा बघा चटणी छान अशी बनते, चवदार एकदम। ताट घेतलेले तर त्याचा बुडका काढून घ्यायचा, जरा जास्त वरती काढायचा। बघा किती कवळा असा आहे। आणि हा शेंडा काढून घ्यायचा। आता तुम्ही ह्याला खिसून पण घेऊ शकता आणि बारीक तुकडे पण करून घेऊ शकता। बघा अशा पद्धतीमध्ये मी बारीक तुकडे करून घेणार आहे। दोडक्याचे बघा छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। 2 चमचे चण्याची डाळ मी 15 मिनिटं झालं पाण्यात भिजत घातलेली, कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी तडतडून देऊया। जिरे 1/2 चमचा, गॅस बारीक करायचा, 2 चिमूट हिंग पावडर आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा मोठा मोठा कापून घेतला। ह्याला जास्त बारीक असा कांदा कापायचा नाहीये। कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीत भाजला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 1 गड्डी लसूण आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी अशा मोठ्या मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत। आता हे पण आपण मिनिटभर भाजून घेऊया। मिरची आणि लसूण पण चांगला भाजला गेलेला आहे। बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायचं। ह्याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकायची, मिक्स करून घेऊया। आपली घरची हळद आहे बघा, मी 3 प्रकारच्या हळदी टाकलेले आहे। ती रेसिपी अपलोड केलेली आहे। ती एक छोट्या आकाराचं तंबाटं बघा, देशी तंबाटं आहे, मोठं मोठं कापून घेतलेलं आहे। तर ही पण ह्याच्यामध्ये मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा। तंबाटं पण थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे। जास्त काय सॉफ्ट करायची गरज नाही आहे, कारण की आपल्या दोडक्याबरोबर ती सॉफ्ट होईल। 1 चमचा बघा मीठ टाकलेलं आहे, तुम्ही चवीनुसार मीठ टाका। आता ह्याच्यामध्ये बघा ही चण्याची डाळ मी भिजत घातलेली आहे, ती टाकून द्यायची। तुम्ही चण्याची डाळी सगळी मुगाची डाळ पण घालू शकता आणि मसूरची डाळ पण घालू शकता। तर ही मी डाळ सगळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, टाकून देऊया, हलवून घेऊया। आणि गॅस आता बारीक केलेला आहे, आपण ह्यात मसाले टाकून घेऊया। मिरची पावडर टाकलेली आहे, आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, त्याच्यानुसार तुम्ही तिखटाप्रमाणे मिरची पावडर टाका। 1/2 चमचा गरम मसाला पावडर आणि 1/2 चमचा धने जिरे पावडर। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। गॅस आपला बारीकच आहे, परतून घेतलंय बघा। डाळ आपण भिजत घातल्यामुळे लगेच शिजली जाते। त्याला दोडका टाकून घेऊया, हलवून घेऊया। याला मिक्स करून घेतलेलं आहे बघा हे सगळं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा आहे, म्हणून मी हातावर दाखवते बघा एवढाच। टोपी टाकायची गरज नाही आहे, पण मी थोडासा शितोडा ह्यासाठी दिलं की आपण ह्याच्यामध्ये चण्याची डाळ पण टाकलेली आहे आणि हे सगळं चांगलं शिजलं जाईल बारीक गॅसवर। गॅस काय आपल्याला मोठा करायचा नाही, बारीक गॅसवर शिजून द्यायचे 1-10 मिनिटं। जर तुमची कढई पातळ असेल तर तुम्ही एकदा बघा। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं, तर काढून घेऊया आपण झाका। मी एकदा बघितलेलं होतं बघा किती मस्त अशी झालेली, आणि 10 मिनिटं लागतात, 10 ते 15 मिनिटात बघा दोडका चांगला शिजतो। बघा किती मस्त शिजलाय, अशा पद्धतीत शिजला जातो। त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। दोडक्याच्या खूप साऱ्या मी रेसिपी टाकलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचा खीस टाकलाय, चटण्या टाकल्या, ते भरपूर टाकली, भाजी टाकलेली आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही टिफिनसाठी पण करू शकता, घरात खायला पण करू शकता। जर ही रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।